नमस्कार घर आणि तीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत पावसाळा आता सुरू होतो आहे आणि पावसाळ्यासोबतच अनेक प्रॉब्लेमसुद्धा सुरू होतात जसं कपाटात कपड्यांचा कुबट असा वास येतो किचनमध्ये लाल तिखट असेल मसाला असेल ह्या वस्तू खराब व्हायला लागतात शेंगदाणे असतील किंवा रवा असेल याच्यात आळंजाळं तयार होतं तर अशा अनेक प्रॉब्लेम आपल्याला पावसाळ्यात फेस करावे लागतात तर आज मी तुमच्यासाठी ह्या काही टिप्स घेऊन आली आहे ज्यांच्यामुळे पावसाळ्यात येणारे हे छोटे मोठे प्रॉब्लेम आपण सोडवू शकतो चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया पण जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक जरूर करा आणि चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा टिप नंबर एक आहे पावसाळ्यात बऱ्याचदा लाल तिखट हळद मसाला यांना आळंजाळं लागतं तरी हे होऊ नये यासाठी एक सोपी ट्रिक आहे ती अशी की लाल तिखट असेल किंवा मसाला असेल याच्यात एक ते दोन चमचा मीठ टाकून ठेवावं आणि हे मीठ ह्या मसाल्यात किंवा लाल तिखटात व्यवस्थित मिक्स करून ठेवावं आणि त्यानंतर डबा बंद करून ठेवावा किंवा मग आपण ह्याच्यात थोडंसं तेलही टाकू शकतो म्हणजे तिखट असेल हळद असेल किंवा मग मसाला असेल तर ह्याच्यात थोडं एक दोन चमचे तेल टाकून ते व्यवस्थित मिक्स करून ठेवावं ह्यामुळे सुद्धा तिखट किंवा मसाले खराब होत नाही टिप नंबर दोन असे आहे पावसाळ्यामध्ये डाळी तांदूळ हे सुद्धा खराब होऊ शकतात तर हे खराब होऊ नये यासाठी तांदूळमध्ये तेजपत्ता म्हणजेच तमालपत्र टाकून ठेवावं डाळी असतील तर डाळींना तेल लावून ठेवावं किंवा मग डाळींमध्ये पण आपण तमालपत्र टाकून ठेवू शकतो तिसरी टीप अशी आहे की पावसाळ्यात बऱ्याचदा लायटर खराब होतो म्हणजे तो काम करत नाही तर मग असं होऊ नये यासाठी काय करायचं आपला स्वयंपाक झाला की त्यानंतर गॅसचा जो बर्नर असतो तो गरमच असतो तर त्याच्यावरती हे लायटर ठेवून द्यायचं तर एक पंधरा वीस मिनटं आपण हा लायटर तसाच गॅसवरती ठेवून द्यायचा किंवा मग ज्या दिवशी आपल्याकडे ऊन असेल तर तेव्हा हा लायटर थोडा वेळ उन्हात ठेवायचा आता चौथी टीप अशी आहे की लायटरप्रमाणेच आगपेटीचा जो खोका असतो तो पण थोडासा ओलसर झालेला असतो पावसाळ्यात आणि त्यामुळे ते आगपेटी पण काम करत नाही तर मग अशा वेळी काय करायचं जेव्हाही आपण आगपेट्या आणतो तर त्या आगपेट्या एखाद्या आग एअरटाईट डब्यात किंवा मग बंद थोड्या बंद झाकण्याच्या डब्यात ठेवून द्यायच्या आणि आपल्याला जसं लागेल तशी एक आगपेटी फक्त बाहेर काढायची यामुळे आपल्या ज्या बाकीच्या आखपेट्या आहेत त्या व्यवस्थित राहतील टिप नंबर पाच आहे पावसाळ्यात मीठसुद्धा ओलसर होतं तर मीठ ओलसर होऊ नये यासाठी काय करायचं तर त्यासाठी एक म्हणजे मीठ हे कायम काचेच्या बर्नीत ठेवायचं काचेच्या बर्नीत ठेवल्यामुळे मीठ हे ओलसर होणार नाही आणि दुसरं म्हणजे जर तुम्ही मिठासाठी प्लास्टिकचे डबे किंवा प्लास्टिकची बरणी वापरत असाल तर त्याच्यात तांदळाचे एक आठ ते दहा दाणे टाकून ठेवायचे किंवा मग डायरेक्ट तुम्हाला मिठात ते तांदूळ टाकायचे नसतील तर एखाद्या पुडीमध्ये तांदळाचे दाणे ठेवायचे आणि ही पुडी म्हणजे कागदी पुडी किंवा कापडी पुडी तरीही आपण मिठामध्ये ठेवून द्यायची तर यामुळे मीठ हे ओलसर होणार नाही टिप नंबर सहा आहे बिस्किटं हे पावसाळ्यात खराब होतात म्हणजे ते नरम पडतात तर हे बिस्किट खराब होऊ नये तर ह्यासाठी काय करायचं एक तर हे बिस्किट बंद डब्यातच ठेवायचे आणि दुसरं म्हणजे ह्या डब्यामध्ये तांदळाचे थोडेसे दाणे टाकून ठेवायचे ज्यामुळे जे मॉइश्चर असेल तर ते हे तांदूळ शोषून घेतील आणि आपले बिस्किट हे नरम पडणार नाही टिप नंबर सात आहे रवा पावसाळ्यात खराब होतो तर त्यासाठी काय करायचं तर रवा हा पावसाळ्यात खराब व्हायला नको हो यासाठी एक तर रव्यामध्ये आपण दोन ते तीन लवंग ठेवू शकतो किंवा मग हा रवा आपण भाजून मग डब्यात भरायचा ज्यामुळे तो खराब होणार नाही टिप नंबर आठ आहे शेंगदाणे पण पावसाळ्यात खराब होतात किंवा एरवीही आपण जेव्हा शेंगदाणे आणतो तर ते बऱ्याचदा खराब होतात त्याला बुरशी वगैरे लागते तर असं होऊ नये यासाठी काय करायचं तर त्यासाठी एक तर शेंगदाणे आणल्यानंतर शेंगदाणे व्यवस्थित भाजून ठेवायचे किंवा मग जर तुम्हाला शेंगदाणे भाजायचे नसतील तर ते एखाद्या कापडी पिशवीत बांधून ती पिशवी उन्हात ठेवायची यामुळे शेंगदाणे व्यवस्थित कोरडे होतील आणि ते खराब होणार नाही टिप नंबर नऊ आहे कपड्यांच्या कपाटात पावसाळ्यात कुबट असा वास येतो तर हा वास येऊ नये यासाठी काय करायचं तर यासाठी एकतर बाजारात नॅप्टलिनचे बॉल्स मिळतात म्हणजे डांबर गोळ्या मिळतात तर त्या आपण कपाटात कपड्यांमध्ये वगैरे ठेवू शकतो यामुळे पण कुबट वास येणार नाही किंवा मग पावसाळ्यात दर दोन तीन दिवसाआड कपाट हे थोडा वेळ उघडं करून ठेवायचं आणि फॅन असेल तर फॅन हा हाय स्पीडवर ठेवायचा जेणेकरून कपाटात व्यवस्थित हवा जाईल आणि जो त्यात कुबट वास असेल तो निघून जाईल आणि आता टिप नंबर दहा आहे बाथरूममध्ये किंवा बेसिनमध्ये पावसाळ्यात एक विचित्र असा वास आहे तर हा वास येऊ नये ह्यासाठी काय करायचं तर ह्यासाठी सुद्धा नॅप्टलिन बॉल्स असतात म्हणजे ज्या डांबर गोळ्या असतात तर ते गोळे आपण बेसिनमध्ये ठेवू शकतो किंवा बाथरूममध्ये जिथे सांडपाण्याचा पाईप असतो तर तिथे आपण ह्या गोळ्या ठेवू शकतो तरी ह्यामुळे तिथे कुबट किंवा घाण असा वास येणार नाही तर ह्या होत्या आजच्या टिप्स त्या तुम्हाला कशा वाटल्या मला कमेंटद्वारे जरूर कळवा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओसोबत